शेतामध्ये कपाशीला खत टाकण्याकरिता दोन मजूर सांगितले असता शेतामध्ये असलेल्या झोपडीमध्ये खताचे पोते ठेवण्यात आले होते. ते काढण्याकरिता मजूर आकाश राऊत गेले असता पोत्याखाली लपलेल्या 4 फूट लांबीचा साप त्यामधून निघून आकाशच्या पायाला चावला. आकाश यांना रुग्णवाहिकामध्ये टाकून अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय येथे नेण्यात आले. रुग्णवाहिका चालक यांनी 17 मिनिटांमध्ये आपली रुग्णवाहिका पोहोचवली. चांदूर बाजार तालुक्यातील सुरू असलेल्या संततधार पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे अनेक भागांमध्ये दुबारा पेरणीला सुद्धा सुरुवात झालेली आहे. संततधार पाऊस सुरू असल्याने पिकांकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत असल्याचे चित्र समोर येत आहे. त्यामुळे आज पावसाने उघाड दिल्याने माधान येथील शेतकरी अभिजित मोहोड यांनी शेतामध्ये कपाशीला खत टाकण्याकरिता दोन मजूर सांगितले. शेतामध्ये असलेल्या झोपडीमध्ये खताचे पोते ठेवण्यात आले होते. ते काढण्याकरिता अभिजित मोहोड यांनी मजूर आकाश राऊत यांना सांगितले असता पोत्याखाली लपलेल्या 4 फूट लांबीचा साप त्यामधून निघून आकाशच्या पायाला चावला. सापाने चावल्याने शरीरामध्ये विष पसरले, त्यामुळे त्याच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले व अशा परिस्थितीमध्ये तो शेतामध्ये खाली पडून मृत्यूशी झुंज देत होता. शेतामध्येच असलेले अभिजित मोहोड पोते काढण्याकरिता गेलेल्या मजुराला पाहण्याकरिता गेले असता त्यांना पडलेल्या अवस्थेमध्ये असलेला आकाश दिसला. त्यांनी आजूबाजूला पाहिले असता त्यांना बाजूला असलेला काळ्या रंगाचा साप गुंडाळी करून बसलेला आढळून आला. त्यांनी बाजूने पडलेल्या अवस्थेत असलेला आकाश याला बाजूने करून तात्काळ उचलून आपल्या मोटरसायकलने चांदूर बाजार तालुका ग्रामीण रुग्णालयात भरती केले. मात्र साप चावलेल्या जागेवर रुग्णालयामध्ये औषध नसल्याने त्याला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अमरावती पाठवण्याचे सांगितले. तेव्हा ही माहिती अभिजित मोहोड यांनी तात्काळ जीवनाधार रुग्णवाहिका यांना संपर्क करून बोलावले. रुग्णवाहिकेचे चालक प्रज्वल बोडखे मोहित बोडखे यांनी तात्काळ तालुका ग्रामीण रुग्णालय येथे भरती असलेल्या आकाश यांना रुग्णवाहिकामध्ये टाकून अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय येथे नेण्यात आले. रुग्णवाहिका चालक यांनी 17 मिनिटांमध्ये आपली रुग्णवाहिका पोहोचवून त्याला तात्काळ उपचार मिळवून दिले. मृत्यूशी झुंज देत असलेल्या आकाशला नवजीवन देण्याचे कार्य केले आहे. राहणार माझा, मी शेतामध्ये गेलो होतो. शेतामध्ये गेल्यावर मला पोते काढत होतो सल्फेटची, तर मला साप चावला. साप चावला तो मला तुरंत चांदूर बाजारला नेला. चांदूर बाजार नेल्यानंतर मला तिथून 17 मिनिटात अमरावतीला पोहोचवलं. एवढे मी आभार मानतो. जीवन आधार संस्थेचे मी आभार मानतो, त्यांनी मला तिथून पोहोचवलं.